त्याचं नाव इंडिया असं दिलं आणि इंडियाच्या नावाखाली विविध विचार असते. त्याच्यामध्ये डावे आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, त्याच्यामध्ये केजरीवाल आहे, त्याच्यामध्ये अन्य आहे. या सगळ्यांना एकत्र घेऊन आज देशाला पर्याय द्यायची भूमिका आम्ही घेतो आहोत. येत्या 15 दिवसामध्ये तिथे एक महत्त्वाची बैठकी कदाचित घेतली जाईल आणि त्या बैठकीमध्ये उद्याच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं हा विचार करण्याची भूमिका स्पष्ट होईल. महाराष्ट्रामध्ये इलेक्शनला सामोरं जात असताना आमची भूमिका त्याच्यामध्ये अशी इंडिया असेल की काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि त्याच्यावर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना असेल, डावे पक्ष असतील, शेतकरी कामगार पक्ष असेल आणि अलीकडेच माझी बैठका झालेल्या आहेत आणि त्यामध्ये वंचितचे प्रमुख श्री आंबेडकर यांच्याबरोबर सुद्धा झालेली आहे आणि ती बैठक माझ्यामध्ये योग्य रस्त्यावर आमची चर्चा चालू आहे. पण त्याच्यामध्ये एक भूमिका प्रकाश आंबेडकरांनी आमच्या बैठकीत घेतली की त्यांचा एक सूत्री पहिला कार्यक्रम हा आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदींना सत्तेवरून हटवणं या कामाला त्यांचा पक्ष पूर्णपणानं सहकार्य करायला तयार आहे आणि म्हणून मी इंडियामधल्या आमच्या बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोलणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की प्रकाश आंबेडकर यांनाही आपण इंडियामध्ये सामील करून घेऊ आणि लोकांच्या समोर एक प्रकारचा हा पर्याय त्या ठिकाणी करायचा आहे आणि ते